वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री व ठाणे जिल्हा संपर्क मंत्री अस्लम शेख हे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांच्याकडून सरकारने कोरोना संसर्गाला आळा बसण्याची केलेल्या विविध उपाययोजना कशा प्रकारे राबवण्यात येत आहेत याची माहिती घेतली. या प्रसंगी त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश पदाधिकारी राजेश जाधव, सुखदेव घोलप, जे बी यादव, जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनवणे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, विजय बनसोडे, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, विनय विचारे आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी रुग्णालयातील काही महत्त्वाच्या विषयावर बोलताना सद्यस्थितीत कोविड करिता नियोजित केलेल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता येत्या 2 दिवसातच याकरिता व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नामदार अस्लम शेख यांनी सांगितले. सदर प्रसंगी बोलताना त्यांनी हेही सांगितले की सरसकट सगळे छोटे मोठे आजारांच्या तक्रारी असताना कोविड टेस्ट करण्याचा आग्रह करण्यात येत आहे. कोविड टेस्टची उपलब्धता बघता हे शक्य होत नाहीये, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी छोट्या मोठ्या आजाराच्या तक्रारीकरिता वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वप्रथम नागरिकांनी उपचार घ्यावेत या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या रुग्णाला कोविड तपासणी करावी की नाही याच्या निर्णयानंतरच कोविड तपासणी करता येणार आहे असेही त्यांनी सांगितले. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं ऐप का काम है. मेक लाइफ इजी with TJSP Society. Call today for a free demo. शहरातील गृहसंकुलांमध्ये असणारे क्लब हाऊस आणि बहुउद्देशीय सभागृहात अलगीकरण केंद्र तयार करावे या ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशावर सत्ताधारी शिवसेनेसह शहरातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. तसेच आयुक्तांच्या या अजब निर्णयाला हाऊसिंग फेडरेशनकडूनही विरोध दर्शवण्यात आला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अखेर या निर्णयावर नरमाईची भूमिका घेत विलगीकरण केंद्र उभारणे गृहसंकुलांना बंधनकारक नाही असा खुलासा केलाय. तसेच शहरातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंगल यांनी मंगळवारी शहरातील गृहसंकुलांमध्ये असणाऱ्या क्लब हाऊस आणि बहुउद्देशीय सभागृहात विलगीकरण केंद्र तयार करावे असा आदेश काढत लक्षणे नसलेल्या करोना बाधितांचा भार शहरातील वसतीवर टाकला होता. या आदेशानुसार वसाहतीमधील या अलगीकरण केंद्रात रुग्णांना चहा, नाश्ता आणि भोजन पुरवण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांवर तर सेंटरची साफसफाई, जैव कचरा, गृहसंकुलातील डॉक्टरांची नेमणूक करणे अशी जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या माथे मांडण्यात आली होती. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना शहरातील सत्ताधारी शिवसेनेला विश्वासात घेतले नसल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
राज्य शासनाने लॉकडाऊन आता बंद केल्यानंतर अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केले. मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन करीत डबल सीट जाणाऱ्या 67 दुचाकी स्वारांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणे नगर व वाघ्याच्या युनिटने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. या सर्व 67 दुचाकी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चालकास परवानगी दिली आहे. लॉकडाऊनचे नियम काही अंशी शिथिल करताना 5 जून पासून अत्यावश्यक सेवेंसाठी टॅक्सीमध्ये चालक अधिक 2 प्रवासी, रिक्षामध्ये चालकासह 2, तर 4-चाकी वाहनांमध्येही चालकासह 2 प्रवाशांना परवानगी दिली, तर दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी आहे. असे असूनही ठाण्यात शुक्रवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत अनेकांनी दुचाकीवर डबल सीट प्रवास केल्याचे चित्र सकाळी 9 ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाहायला मिळाले. ही माहिती मिळताच ठाणे नगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक सदगीर यांच्या पथकाने कोविड-19 अनुषंगाने राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोटर वाहन अधिनियमन 179 नुसार 67 दुचाकी स्वारांवर कारवाई करीत कलम 207 नुसार त्यांची वाहने जप्त केली. या 40 चालकांना नोटीस बजावण्यात आली असून अनेकांवर 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली. टावर नाका, जांभळी नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नितीन कंपनी जंक्शन येथे ही कारवाई करण्यात आली. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते, त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. परंतु आता कंटेनमेंट झोनमधूनही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार या भागाचे येत्या 4 दिवसात पूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये 20 ते 30 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार ही पथके आता घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करणार आहेत. ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4000 आसपास पोहोचले तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी ठाण्यातील झोपडपट्टी भागातील कोरोना रोखण्यात अद्याप पालिकेला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यातल्या त्यात लोकमान्य नगर, सावरकर नगर भागात कोरोना रुग्ण वाढीची संख्या मागील काही दिवसात घटल्याचे दिसून आले. या भागात पालिकेच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे एखाद्याला ताप असेल किंवा आणखीन काही त्रास होत असेल तर त्यांना लगेचच क्वारंटाईन करून 3 ते 4 दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळेच आता रुग्णवाढीचा दर हा 40 ते 50 वरून 20 पर्यंत खाली आलाय. परंतु दुसरीकडे वागळे, कोपरी, नौपाडा, मुंब्रा आणि उतरसर भागातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागले. त्यामुळे लोकमान्य नगर भागात जो अजेंडा पालिकेने राबवला तोच अजेंडा आता या प्रभाग समितीमध्येही राबविला जाणार आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काच, रबर, लेदर, पॉलिथिन, कापड,
ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 445 बाधित रुग्णांच्या नोंदीसह 18 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 10,419 झाला असून मृतांची संख्या 342 इतकी झाली. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढले. शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 152 कोरोना बाधितांच्या नोंदीसह 5 जणांचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा 3,795 तर मृतांचा आकडा 113 पोहोचला आहे. नवी मुंबई महापालिकेत 86 नव्या रुग्णांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 2,643 तर मृतांचा आकडा 8 पोहोचला आहे. तर कल्याण डोंबिवलीत 5 रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा 1,327 इतका झाला आहे. तर मीरा भाईंदरमध्ये 46 रुग्णांच्या नोंदीसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 903 तर मृतांचा आकडा 48 गेला आहे. भिवंडीमध्ये 20 रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा 235 झाला आहे. येथे 2 जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्याची संख्या 13 गेले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.